कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून लॉकडाऊन संपेपर्यंत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी व पोलीस मित्रांसाठी शिपा सोशल फाउंडेशन, युवा ऊर्जा फाउंडेशन तर्फे दिवसातून 2 वेळा सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. सर्व पोलीस चौक्यांवर जाऊन ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. नगरसेवक दिनकर पाटील, अमोल दिनकर पाटील, लियाकत शेख, डॉक्टर भरत खडांगळे, दिलीप घोटेकर, पापा मिया शेख, समीर शेख, अब्दुल शेख, वशिम सय्यद यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. तर संस्थेच्या वतीने याबाबत अधिक माहिती देण्यात आली. शिपा सोशल फाउंडेशन व ऊर्जा सोशल फाउंडेशन यांच्याकडून आम्ही एक उपकरण राबतो आहे. जेवढे पण पोलीस चौकी आहेत किंवा फाउंडेशन किंवा कर्मचारी यांना सॅनिटायझर करायचं आम्ही 3 तारखेपर्यंत 3 मेपर्यंत आम्ही एक निर्धार केलेला आहे. तर सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती, आपण नागरिकांनी घरी थांबावं, आपण घरात लहान पोरांना बाहेर नाही काढायचं ही आमची प्रथम आम्ही रोज सांगतो आहे. आम्ही 12-12 घंटे काम करून आम्ही सगळ्यांना अनाऊन्स करून सांगतो आहे, तरी काही नागरिक ऐकत नाही आहे. यांनी देशासाठी काय काम करायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला देश वाचवायचा आहे, घरी थांबून आपण देश वाचू शकतो, ही नम्र विनंती. जय हिंद. युवा ऊर्जा फाउंडेशन व शिफा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने गंगापूर आणि सातपूर परिसरातील सर्व पोलीस स्टेशन, पोलीस चौक्या, पोलिसांचे वाहन यांचे सॅनिटायझेशन करण्याचे आम्ही ठरवले आहे. 3 मेपर्यंत सर्व पोलीस चौक्यांचे सॅनिटायझेशन हे नियमितपणे सकाळ संध्याकाळ हे चालू राहील.